अजित पवारांच्या बैठकीबाबत शरद पवारांना कल्पनाच नव्हती, 6 जुलैला राष्ट्रवादीची महत्वाची बैठक। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाला खलाटणी दिली आहे। अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। पक्षाच्या बैठकीत अप्रत्यक्षरित्या प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि त्यानंतर राज्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरू झाली होती। त्यानंतर अजित पवार आज सरकारमध्ये सामील झाले आहेत। अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा गेले अनेक दिवस रंगल्या होत्या। आज सकाळी अजित पवारांनी मुंबईत बैठक बोलवली होती। अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीसंदर्भात शरद पवार यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली होती। यावेळी शरद पवारांनी म्हटलं होतं की मला आजच्या बैठकीचं नियोजन काय आहे माहिती नाहीत, पण विरोधी पक्षनेता म्हणून विधिमंडळाच्या सदस्यांची बैठक त्यांना बोलवण्याचा अधिकार असल्याचं ते म्हणाले। मात्र येत्या 6 जुलैला बैठक बोलावली आहे, सकाळी 10 वाजता बैठक होणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय। त्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चर्चा होणार असल्याचंही ते म्हणाले। दरम्यान त्यानंतर आता अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। ते म्हणालेत की अजित पवार यांच्या बैठका होतच असतात, ते विरोधी पक्षाचे नेते आहेत, पण 6 तारखेला महत्वाची बैठक होणार आहे, ती नेत्यांची बैठक आहे, मी नेत्यांना या बैठकीसाठी निमंत्रित केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केले। अजित पवारांच्या बैठकीत काय चर्चा होईल हे माहिती घेऊन सांगतो, सुप्रिया सुळे मुंबईवरून पुण्याला यायला निघाल्या आहेत। प्रदेशाध्यक्ष पदाविषयी आणि त्या संदर्भात मी 6 तारखेला बैठक बोलावली, ज्यात संघटनात्मक बांधणी करण्यावर चर्चा करणार आहोत। संघटनेत बदल करण्याची गरज आहे का यावर विचार होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। मी महाराष्ट्राच्या पक्षाच्या काही प्रमुख लोकांची बैठक ही बोलवलेली होती आणि त्या बैठकीमध्ये काही प्रश्न उपस्थित केले गेले होते संघटनात्मक बदल करण्याच्या संबंधीचे, त्याचा विचार करणार होतो, पण प्रश्न उपस्थित हे केले गेले होते त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली आणि ती भूमिका घेऊन आम्हीच पक्ष आहोत अशा प्रकारची भूमिका आज या ठिकाणी मांडली। माझं स्वच्छ मत असं आहे की पक्षाचे काही सदस्य विशेषतः विधिमंडळाचे यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली या संबंधीचं चित्र आणखी 2-3 दिवसात लोकांच्या समोर येईल। त्याचं कारण की ज्यांची नावं आली त्याच्या काही लोकांनी आजच माझ्याशी संपर्क साधून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आमच्या सह्या घेतल्या, पण आमची भूमिका वेगळी आहे की ती कायम आहे याचा खुलासा त्यांनी माझ्याकडे केलेला आहे। पण या बाबतीत मी आत्ताच काही बोलू इच्छित नाही, पण याचं स्वच्छ चित्र माझ्या इतकंच जनतेच्या समोर त्यांनी मांडण्याची आवश्यकता, ते जर त्यांनी मांडलं तर त्याच्याबद्दल माझा विश्वास बसेल, मांडलं नाही तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असा निष्कर्ष मी काढेल। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।